आता मी हे आपली मी माझ्या राज्यात स्थापन करणार. आता मी हे आत्मली मला मी माझ्या राज्यात स्थापन करणार. Thank you.
Thank you.
ಅಪ್ಪಣ್ಣ ಸಿದ್ಧ ದರ್ಬಾರಿ ಬಸಗ ಹೇಳಬೇಕಿಲ್ಲ. ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಇಂದ್ರದೇವ್, ಅಪ್ಪಣ್ಣ ತರ ಜಾಂತ ಸಿಂಧು ಹಾ ಮಹಾದೇವಂಚ ಪರಮಭಕ್ತ ಆಹೆ. ತಾನೆ ಮಹಾದೇವಂಚ ಆರಾಧನಾ ಕರುನ್ ಆತ್ಮಲಿಂಗ ಆಣಿ ಅಮರತ್ವ ಪ್ರಾಪ್ತ ಕೇಲ ಆಹೆ. ಆಣಿ ತ್ಯಾಸ ಬಳಾವ ಸಿಂಧು ಆತಾ ತಿನ್ನಿ ಲೋಕೇಚಾ ರಾಜಾ ಬನೂ ಪಾಹತೋಯ. ಆಣಿ ಆತಾ ತೋ ಆಪಲೆ ಅಮರಾವತಿವರ ಸ್ವಾರಿ ಕರಣ್ಯಾಸ ಯೇತ ಆಹೆ. ಸಾವಧ ರಹಾವೆ ಮಂಟ್ಲೆ. ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ. ನಾರಾಯಣಿ ಅಪ್ಪಣ್ಣ ಕಾಹೀ ಚಿಂತಾ ಕರು ನಕಾ. नारायण नारायण सिंधु इकडे येण्यापूर्वी आपण निघून गेले पाहिजे. Thank you.
कारण होय प्रभु प्रभु आपण या सृष्टीचे निर्माता आहात. या सृष्टीतील सारे जीवसृष्टी आपण निर्माण केली आहे. त्यातीलच काही क्रूर जीव या सृष्टीचा विनाश करू पाहताय. नारायण नारायण. मुनिवर्य आम्हा सर्व ठाऊक आहे आपण त्या शिवू दैत्याबद्दल बोलत आहात, पण त्या सृष्टीचे विधाते ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. त्यामुळे या त्रिशक्तीने निर्माण केलेल्या सृष्टीचा विनाश करणं तेवढं सोपं नाही. नारायण नारायण. प्रभू आपण बोलता ते खरे आहे, परंतु साक्षात महादेवाने सिंधूला अमरत्व प्रदान केले आहे आणि त्यामुळे त्याने अमरावती वस्वारी करून तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि आता सिंधू आपल्या ब्रह्मनगरीवर स्वारी करण्यास येत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य आपण चिंता करू नका. अरे ब्रह्मदेवा, तुला तर ठाऊकच असेल आ या अमरावतीचा राजा सिंधू. अरे सिंधु, ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मदेव म्हणतात मला. तुझ्यासारख्या दानवाचा वध करण्यास मी समर्थ आहे. हिंमाता चैत युद्धात हो तयार. Thank you.
आहे नायिका हे सृष्टीच्या पालन करते ईश्वरा या नाशाचा प्रणाम देव ऋषी नारदुनी आज अचानक वैकुंठ येणे म्हणजे नक्की कार्य कोणतं आहे प्रभू येण्याचे कारण हे महाकारणच आहे महाकारण म्हणजे असं नक्की घडलं तरी का आहे प्रभू पृथ्वीवरती राजा चक्रपाणी याचा पुत्र सिंधू याने महादेवांची आराधना करून अमरत्व प्राप्त केले आहे आणि त्याच बळावर सिंधू आता तिन्ही लोकांचा राजा बनू पावतो स्वतःच्या शक्तीचा दुरुपयोग करून सिंधूने अमरावतीवर आणि ब्रह्मनगरीवर स्वारी करून तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे मुनिवर्य महादेवाने सुखी जीवनासाठी सिंधूला अपात्र प्राप्त केलं आहे पण ज्याचा मरण काल जवळ आला मी त्याला दुर्बुद्धी सुचाली अगदी तसा सिंधूचा झाला आहे नारायण नारायण परंतु प्रभू आम्हास वेगळी चिंता वाटू लागली आहे ही कोणती मुनिवर्य प्रभू सिंधू आता आपल्या वैकुंठ नगरीवर स्वारी करण्यास येत आहे सावध राहावे आम्हास आज्ञा असावी आम्ही येतो Thank you.
महादेव कुठे आहेत म्हणून नारायण नारायण देव हो देवादी देव महादेव मेरू पर्वत कैलास पर्वत सोडून मेरू पर्वतावर ध्यान मग्न आहे चला देव इथून आपण निघून जाऊया आणि महादेवाची भेट घेऊया भेट घ्यायला
शिक्षा देण्यासाठी मी इथे उतरलो आहे. अरे बाळ गणेशा घोर अपमान करून मी मिळालेले ते आत्मलिंग माझ्याकडून हिसकावून घेतलेस. मुकाटाने ते माझ्या स्वाधीन कर. अरे सिंधू, हे आत्मलिंग आता इथेच स्थापित राहील. युगे युगे लोक याची पूजा करून भक्त आत्मसात करतील. रे गणेशा, लोक पूजा तर करतील पण या सिंधूची सिंधूची गणेशा तुला शेवटची चेतावणी देतो. नाटक तुझा ही शिक्षक करेन. गणेशा तुमची लीला स्वाहा.